शेतकऱ्यांचे गाय बैल या पाळीव प्राण्यांशी नेहमी जिव्हाळ्यांचे नाते असल्याचं आपण अनेकदा पाहतो. प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यविधी करणं, त्यांचं वर्षश्राद्ध घालणं असा अनेक प्रकार शेतकरी करताना पाहायला मिळतो. अशीच एक घटना भोर तालुक्यातून समोर आली आहे. ब्राह्मणगर गावातील शेतकरी सदाशिव कुंकर यांनी पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या गायीची घरातील सदस्यांप्रमाणे तिची अंत्ययात्रा काढली. लाडांनी वाढवलेली गाय गेल्यावर तिच्या अंगावर वस्त्र टाकून तिची बैलगाडीतून अंत्ययात्रा काढून शेतकऱ्यांनी कृतज्ञता दाखवली. बैलगाडीच्या पुढे भजन म्हणत गावातील ग्रामस्थही अंत्ययात्रामध्ये सहभागी झाले होते. कुंकर कुटुंबियांच्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंच्या धारांनी आपल्या लाडक्या गायीला अखेरचा निरोप दिला. शेतकऱ्यांचं हे गायीवरचं प्रेम पाहून गावातील नागरिक देखील भारावून गेले होते. भोर तालुक्यातील महुडे परिसरातील ब्राह्मणगर येथील शेतकऱ्याने गायीची अंत्ययात्रा काढून शेतकऱ्याच्या जीवनात आणि हिंदू धर्मात असलेलं गायीचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. हिंदू धर्मात आजही गोमातेला देवासमान मानलं जातं. आजही गोमातेची पूजा करून तिच्या पाया पडण्याची प्रथा आहे. कुंकर या शेतकऱ्याने गोमातेला जीव लावून लहान बाळाचा जसा सांभाळ करतो तसा तिचा सांभाळ केला होता. त्यांची 14 ते 15 वर्षाची ती गाय गेल्यावर तिचा मालक मोठमोठ्याने रडत होता. गाय गेल्यावर तिला कुठेतरी रानात टाकून दिले जाते, परंतु तसे न करता त्या शेतकऱ्याने गाय गेल्यावर तिच्या अंगावर वस्त्र टाकून तिची अंत्ययात्रा बैलगाडीतून काढली.